माहूर तालुक्यातील देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे चालू व थकीत अनुदान तात्काळ वाटप करा आणि 7A व 7B च्या नोंदी घ्या या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा शेकडो शेतकऱ्यांसह मागील 9 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलनकर्त्यांनी 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. अद्यापपर्यंत सर्वसामान्य तोडगा निघाला नसल्याने धरणे आंदोलन 9व्या दिवशीही सुरूच होतं. परंतु देवस्थान जमीन कसणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या कळीच्या 2 मागण्यांसाठी मात्र आम्ही ठाम आहोत. त्या बाबतीमध्ये माननीय तहसीलदार साहेबांची आमची चर्चा झाली, पण तहसीलदार साहेब काही सकारात्मक विचार आणि सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यायला तयार नाही आहे. आमचं म्हणणं आहे की आम्ही शेत पेरलेलं आहे, गेली 3 पिढ्यापासून आम्ही जमीन कसतो आहेत, 7-12वरती आम्ही पीक पेऱ्याच्या नोंदी घ्या, 7B ची कारवाई करा आणि जे अनाधिकृत आमचे जे कुळाच्या नोंदी तुम्ही हटवलेल्या आहेत 2015ला 2010ला जे काही इनाम वर्ग 3 च्या जमिनीसाठी जे काही परिपत्रक शासनाने काढलं त्या परिपत्रकाचा चुकीचा आधार घेऊन चुकीचा अर्थ लावून तुम्ही आमचे कुळाच्या नोंदी हटवलेल्या आहेत. त्या संबंधाने माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांनी 23/7/2019ला त्यांनी तहसीलदारांनी केलेली कारवाई हे बेकायदेशीर आहे असं ठरवलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केली. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं अपील नामंजूर केलं आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी दिलेला जो निर्णय आहे तो कायम केला. हे असतानासुद्धा असलेले तहसीलदार हे कुळाच्याही नोंदी घ्यायला तयार नाहीत, पीक पेरा पण आमच्या नोंद करायला ते तयार नाही आहेत आणि जे अनुदानाचा मुद्दा आहे 2014-15 पासून जे रखडलेलं आमचं अनुदान आहे चालू आणि थकीत अनुदान हे तात्काळ वाटप करा. या 2 मागण्याभोवती गेली 8 दिवसापासून हे आंदोलन या ठिकाणी होते आहे आणि माहूरचं तहसील प्रशासन मात्र याची दखल घ्यायला तयार नाही आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेकडो महिला पुरुष शेतकरी धरणे आंदोलन करीत आहेत. अनेक राजकीय पक्ष व जनसंघटनेचे पुढाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या तातडीने व पोटतिडकीने सोडवाव्यात अशा मागणीने आता जोर धरला आहे. दरम्यान भीमराव केराम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या निकाली काढण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्याचे आंदोलकांना आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड प्रल्हाद चव्हाण, उज्ज्वला पडलवार, प्रेमासिंग चव्हाण, किसन जगदाळे, सुजान भारती, साईनाथ नागरगोजे, जयवंत राठोड, सिद्धू चौरे, ॲडव्होकेट भोसले आदींचा समावेश होता. कास्तकारांना शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी तहसीलदार माहूर, देवस्थानचे विश्वस्त व शेतकऱ्यांची 5 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक आयोजित केल्याने अनुदानाचा प्रश्न निकाली निघेल अशी आशा पल्लवीत झाली आहे. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.